इनफ याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखादी गोष्ट पुरेशी असणे किंवा आवश्यक तेवढी असणे एक्झाम्पल मध्ये पहा डू यू हॅव यू इनफ मनी तुझ्याकडे पुरेसे पैसे आहेत का आपला पुढील वर्ड आहे बोत याचा मराठीमध्ये अर्थ होतो दोन्ही किंवा दोघे एक्झाम्पल पहा वी बोथ सॉ यू आम्ही दोघांनी तुम्हाला पाहिले आपला पुढील वर्ड आहे सिंगल याचा मराठीमध्ये अर्थ होतो फक्त एक एकटा किंवा अविवाहित एक्झाम्पल मध्ये पहा आय कुडंट से अ सिंगल वर्ड मी एक शब्दही बोलू शकलो नाही आपला पुढील वड आहे वन्स म्हणजे एकदा एक, एक वेळेस पूर्वी किंवा एकेकाळी एक्झाम्पल मध्ये पहा आय हॅड मेट हर वन्स मी तिला एकदा भेटलो होतो आपला पुढील वड आहे ट्वाइस म्हणजे दोनदा दोन, दोन वेळा किंवा दुप्पट एक्झाम्पल मध्ये पहा टेक दी मेडिसिन ट्वाइस अ डे दिवसातून दोनदा औषध घ्या आपला पुढील वर्ड आहे अगो म्हणजेच पूर्वी एक्झाम्पल मध्ये पहा आय स्वा हिम अ व्हाईल अगो मी त्याला थोड्या वेळापूर्वी पाहिले आपला पुढील वर्ड आहे रियल याचा मराठीमध्ये अर्थ होतो वास्तव खरे किंवा प्रत्यक्ष एक्झाम्पल मध्ये पहा इज दिस रियल हे खरे आहे का आपला पुढील वर्ड आहे करंट याचा मराठीमध्ये अर्थ होतो चालू सद्यस्थितीत किंवा विद्युत प्रवाह एक्झाम्पल पहा आय एम फोकसिंग ऑन द करंट जॉब मी सध्याच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे आपला पुढील वर्ड आहे सर्टन याचा मराठीमध्ये अर्थ होतो निश्चित निसंशय किंवा खात्री असणे एक्झाम्पल मध्ये पहा आय एम सर्टन दॅट ही विल कम मला खात्री आहे की तो येईल आपला पुढील वड आहे मोर याचा मराठीमध्ये अर्थ होतो अधिक अजून आणखी किंवा जास्त एक्झाम्पल पहा आय नीड मोर मनी मला अधिक पैशांची गरज आहे आपला पुढील वड आहे सम म्हणजेच काही थोडेसे किंवा एक पेक्षा अधिक एक्झाम्पलमध्ये मध्ये पहा आय हॅव सम मनी माझ्याकडे काही पैसे आहेत आर नेक्स्ट वर्ड इज ऑल याचा मराठीमध्ये अर्थ होतो सर्व संपूर्ण प्रत्येक जण किंवा प्रत्येक गोष्ट एक्झाम्पल मध्ये पहा वी आर ऑल बिझी आम्ही सर्व व्यस्त आहोत आर नेक्स्ट वर्ड इज मेनी याचा मराठीमध्ये अर्थ होतो पुष्कळ अनेक किंवा खूप एक्झाम्पल मध्ये पहा आय हॅव मेनी फ्रेंड्स मला पुष्कळ मित्र आहेत आपला पुढील वर्ड आहे मोस्ट म्हणजे सर्वात जास्त किंवा सर्वाधिक एक्झाम्पल पहा रोहित स्कोर्ड द मोस्ट रन्स इन द मॅच रोहितने सामन्यामध्ये सर्वाधिक धावा केल्या आपला पुढील वड आहे ईच म्हणजे प्रत्येक किंवा दर एक्झाम्पल पहा ई स्टेट हॅज अ हायकोर्ट प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असते आपला पुढील वड आहे आदर याचा मराठीमध्ये अर्थ होतो दुसरा किंवा इतर एक्झाम्पल पहा आय हॅव नो आदर चॉईस माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आपला पुढील वड आहे ईच ऑदर म्हणजे एकमेकांना एक्झाम्पलमध्ये पहा वी नो इच ऑदर आम्ही एकमेकांना ओळखतो आपला पुढील वड आहे सेम म्हणजेच सारखे समान तेच किंवा एकच एक्झाम्पलमध्ये पहा आय फील दी सेम मलाही तेच वाटते आपला पुढील वड आहे लिस्ट म्हणजे कमीत कमी किंवा सर्वात लहान एक्झाम्पल पहा वी नीड अटली अनादर आर आम्हाला कमीत कमी एक तास आणखी पाहिजे आपला पुढील वर्ड आहे लिटल याचा अर्थ होतो लहान छोटा कमी किंवा वयाने लहान किंवा थोडेसे एक्झाम्पल मध्ये पहा ही मेड अ लिटल मिस्टेक त्याने थोडीशी चूक केली इश्यू इश्यू याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या चर्चेचा विषय एखाद्या वादाचा मुद्दा एखादी गोष्ट वाटप करणे किंवा छापणे सेंटेसिस मध्ये आपण याचा वापर पाहूया हा गंभीर विषय आहे दिस इज अ सिरियस इश्यू सिरियस म्हणजे गंभीर मी या मुद्द्यावर आपल्याशी सहमत आहे आय अॅग्री विथ यू ऑन दिस इश्यू अग्री म्हणजे सहमत असणे चला आता आजचा आपला पुढील वर्ड शिकूया केस केस याचा मराठीमध्ये अर्थ होतो विशिष्ट परिस्थिती असणे खरी परिस्थिती असणे न्यायालयीन खटला किंवा एखाद्या गोष्टीचे आवरण असणे सेंटेसेस याचा वापर पाहूया ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे दिस इज अ रेअर केस रेअर केस म्हणजे दुर्मिळ बाब आपण खटला जिंकलात का डीड यू विन दी केस चला आता आज आपला पुढील वर्ड शिकूया पे पे याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखादी गोष्ट देणे पैसे देणे पगार देणे पैसे भरणे एखाद्या गोष्टीचा मोबदला देणे सेंटेसेस मध्ये दे वापर पाहूया बिल कोण देणार आहे हु विल पे दी बिल मी बिल भरत आहे आय एम पेईंग दी बिल पे या होपचे फॉर्म लक्षात घ्या बेस फॉर्म आहे पे पास्ट फॉर्म आहे पेट पास्ट पार्टिसिपल आहे पेट वी फॉर आहे पेईंग चला आता आजचा आपला पुढील वर्ड शिकूया बाय बाय याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखादी गोष्ट खरेदी करणे किंवा विकत घेणे सेंटेसिस मध्ये वापर पाहूया तो शर्ट घेऊ नको डोंट बाय दॅट शर्ट त्याने कार खरेदी केली ही बॉट बाय होप चे फॉर्म लक्षात घ्या बेस्ट फॉर्म आहे बाय फास्ट फॉर्म आहे बॉट फास्ट पार्टिसिपल आहे बॉट आणि व्ही फॉर आहे बायंग चला आता आपला पुढील वर्ड शिकूया इफेक्ट इफेक्ट, इफेक्ट। याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या व्यक्ती किंवा गोष्टीचा परिणाम असणे किंवा प्रभाव असणे सेंटेसेस मध्ये वापर पाहूया या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत दिस मेडिसिन हॅज नो साइड इफेक्ट साइड इफेक्ट म्हणजे दुष्परिणाम त्याचा परिणाम त्वरित झाला द इफेक्ट वाज इमिडिएट इमिडिएट म्हणजे त्वरित किंवा तात्काळ चला आता आजचा आपला पुढील वर्ड शिकूया या या याचा मराठीमध्ये अर्थ होतो हो किंवा होय हो? ज्या वेळेस आपल्याला एखाद्या व्यक्तीला होय म्हणून प्रतिसाद द्यायचा असतो त्यावेळेस आपण यस न म्हणता वापर करून बोलू शकतो सेंटिसेस मध्ये वापर पाहूया हो ही काही मोठी गोष्ट नाही या इट्स नॉट अ बिग डील हो मी तयार आहे या आय एम रेडी चला आता आपला पुढील वर्ड शिकूया ओ ओ याचा मराठीमध्ये अर्थ होतो अरे ज्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीबाबत बाबत आश्चर्य व्यक्त करायचे असते भीती व्यक्त करायची असते किंवा दुःख व्यक्त करायचे असते तर त्यावेळेस आपण प्रतिक्रिया देताना ओ या वर्डचा वापर करून बोलू शकतो सेंटेसेस मध्ये वापर पाहूया अरे सहज घे मी विनोद करत होतो ओ लाटन अप आय वॉज जेट जोकिंग अरे तुम्हाला त्रास दिल्याबद्दल क्षमस्व ओ सॉरी फॉर ट्रबलिंग यू ट्रॅव्हलिंगच्या ऐवजी तुम्ही वादरिंग देखील वापरू शकता चला तर आज आपला पुढील वर्ड शिकूया ह्यूज ह्यूज याचा मराठीमध्ये अर्थ होतो प्रचंड खूप मोठा भव्य तुफान इत्यादी अर्थाचे होतात एखाद्या गोष्टीचे प्रमाण खूप मोठे आहे किंवा एखादी गोष्ट संख्येच्या बाबतीत खूप मोठी आहे असे ज्यावेळेस आपल्याला बोलायचे असते त्यावेळेस आपण ह्यूज या वर्डचा वापर करून बोलू शकतो सेंटेसेस मध्ये वापर पाहूया तो एका मोठ्या अपार्टमेंट मध्ये राहतो ही लूज इन अ ह्यूज अपार्टमेंट ही खूप मोठी चूक आहे दिस इज अ ह्यूज मिस्टेक चला आता आपला पुढील वर्ड शिकूया टायनी मराठी मराठीमध्ये अर्थ होतो चिमुकला खूप लहान किंवा छोटासा सेंटेसिस मध्ये वापर पाहूया तिच्या गालावर एक छोटासा तीळ आहे शी हॅज अ टायनी मोल ऑन हर चिक मोल म्हणजे तीळ बाळाने त्याचा चिमुकला हात माझ्या हातामध्ये ठेवला द बेबी पुट हिज टायनी हँड इन माइंड चला आता आपला पुढील वर्ड शिकूया स्टफ स्टफ याचा मराठीमध्ये अर्थ होतो सामान सामग्री पदार्थ किंवा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूत घालणे कोंबणे किंवा भरपूर खाणे यासाठी स्टफ या, या वर्डचा वापर केला जातो सेंटेसेस मध्ये वापर पाहूया मी पोटभर खाल्ले आहे आय एम स्टफ ते माझे सामान आहे दॅट्स माय स्टफ स्टफ या वर्ब चे हो फॉर्म लक्षात घेऊया बेस फॉर्म आहे स्टफ पास्ट फॉर्म आहे स्टफ पास्ट पार्टिसिपल आहे स्टफ आणि व्ही फॉर आहे स्टफिंग चला आपला पुढील वर्ड शिकूया इम्प्रूव्ह इम्प्रूव याचा मराठीमध्ये अर्थ होतो सुधारणा होणे सुधारणे चांगले करणे किंवा चांगले होणे सेंटेस मध्ये वापर पाहूया मला माझे इंग्रजी सुधारणे आवश्यक आहे आय नीड टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश तुमच्या कामात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे युअर वर्क हॅज ग्रेटली इम्प्रुव्हड इम्प्रूव्ह या होपचे होप, होप फॉर्म लक्षात घेऊया बेस्ट फॉर्म आहे इम्प्रूव्ह फास्ट फॉर्म आहे इम्प्रुव्ह पार्टिसिपल आहे इम्प्रू आणि व्ही फोर आहे इम्प्रुव्हिंग चला आता आपला पुढील वर्ड शिकूया बीट बीट याचे मराठीमध्ये अर्थ होतात जरासे थोडेसे किंचित थोडा वेळ थोडे अंतर किंवा बाईटचे भूतकाळी रूप आहे बीट म्हणजे चावले सेंटिसेस मध्ये वापर पाहूया मी थोडा व्यस्त आहे आय एम अ बीट बिझी मी माझा ओठ चावला आय बीट माय लिव्ह चला आता आपला पुढील वर्ड शिकूया केअर केअर याचे मराठीमध्ये अर्थ होतात काळजी घेणे देखभाल करणे एखाद्या दे गोष्टीबाबत चिंता वाटणे आस्था वाटणे एखाद्या गोष्टीची पर्वा असणे सेंटिसेस मध्ये वापर पाहूया मी तिची काळजी घेतो आय टेक केअर ऑफ हर मला तुझी पर्वा नाही आय डोंट केअर यू केअर या होपचे फॉर्म्स लक्षात घेऊया बेस्ट फॉर्म आहे केअर फास्ट फॉर्म आहे केअर्ड पार्टिसिपल आहे केअर्ड आणि व्ही फोर आहे केअरिंग चला पुढील वर्ड शिकूया ट्रायल ट्रायल याचे मराठीमध्ये अर्थ होतात एखाद्या गोष्टीची चाचणी घेणे परीक्षा घेणे एखादी गोष्ट आजमावून पाहणे किंवा न्यायालयीन खटला सेंटेसेस मध्ये वापर पाहूया चाचणी कालावधी तीन महिन्यांचा आहे द ट्रायल पिरियड इज थ्री मंथ्स खटला पाच दिवस चालला द ट्रायल लास्टेड फाईव्ह डेज चला आता आपला पुढील वर्ड शिकूया पीस पीस याचा मराठीमध्ये अर्थ होतो शांतता शांती स्तब्धता किंवा स्वास्थ्य मध्ये वापर करूया आम्हाला शांतता हवी आहे वी वांट पीस मला शांततेत काम करू द्या लेट मी वर्क इन पीस चला आता आजचा आपला पुढील वर्ड शिकूया पेन पेन याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या गोष्टीबाबतचे दुःख असणे वेदना असणे दुखणे कळ लागणे इत्यादी अर्थ पेन या वर्डचे होतात सेंटेसेस मध्ये वापर पाहूया मला सध्या वेदना होत आहेत आय मीन पेन राईट नाव तुम्हाला काही वेदना आहेत का डू यू आता एचा आपला पुढील वर्ड शिकूया चार्ज चार्ज याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या गोष्टीबाबतचे शुल्क आकारणे आरोप करणे दावा करणे एखाद्या गोष्टीबाबतची जबाबदारी किंवा प्रभारी असणे हल्ला करणे एखादी गोष्ट विद्युत भारीत करणे विद्युत भारीत करणे म्हणजे चार्ज करणे सेंटेसेस मध्ये वापर पाहूया हे hey, शुल्क माझ्या खात्यावर आकारा चार दिस टू माय अकाउंट प्रभारी व्यक्ती कोण आहे हु इज द पर्सन इन चार्ज चार्ज चे हो फॉर्म लक्षात घ्या बेस फॉर्म आहे चार्ज फास्ट फॉर्म आहे चार्ज फास्ट पार्टिसिपल आहे चार्ज फी फोर आहे चार्जिंग हाचा आपला पुढील वर्ड शिकूया ब्लेम ब्लेम याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या गोष्टीबाबत विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट गोष्टीला दोषी धरणे ठपका ठेवणे किंवा बोल लावणे सेंटेस मध्ये वापर पाहूया मला दोष देऊ नका डोंट ब्लेम मी तू मला दोष देऊ शकतो यू कॅन ब्लेम मी ब्लेम या होपचे फॉर्म लक्षात घेऊया बेस्ट फॉर्म आहे ब्लेम फास्ट फॉर्म आहे ब्लेम्ड फास्ट पार्टिसिपल आहे ब्लेम्ड आणि व्ही फोर आहे ब्लेमिंग चला आता आपला पुढील वर्ड शिकूया शॉक शॉक याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा धक्का बसणे हादरा बसणे विजेचा धक्का लागणे किंवा कमलीचा थकवा येणे इत्यादी साठी शॉक या वर्डचा वापर केला जातो सेंटेसेस मध्ये वापर पाहूया मला धक्काच बसला आय वॉज शॉक्ट या बातमीने मला धक्का बसला दिस न्यूज शॉक्ट मी शॉक या होपचे फॉर्म लक्षात घेऊया बेस फॉर्म आहे शॉक फास्ट फॉर्म आहे शॉक्ट फास्ट पार्टिसिपल आहे शॉक्ट आणि व्ही फोर आहे शॉकिंग चला आता आपला शेवटचा वर्ड शिकूया स्पाइट स्पाइट त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो द्वेष करणे मत्सर करणे किंवा तिरस्कार करणे सेंटेसेस मध्ये वापर पाहूया तिने फक्त माझ्या द्वेषापोटी हे केले शी डीड इट जस्ट टू स्पाइट मी तो फक्त माझ्या मत्सरापोटी कामे करतो ही डस थिंग ओन्ली टू स्पाइट हो मी दे स्पाइट चे हो फॉर्म लक्षात घेऊया बेस्ट फॉर्म आहे स्पाइट फास्ट फॉर्म आहे स्पाइट आहे आहे स्पायटेड स्पायटिंग इंटरफिअर याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्याच्या परवानगीशिवाय हस्तक्षेप करणे किंवा दुसऱ्याच्या कामामध्ये लुडबुड करणे आपण मराठीमध्ये नेहमी म्हणतो की नाक खुपसू नकोस म्हणजेच काय इंटरफेअर करू नकोस याचा वापर आपण सेंटेन्स मध्ये पाहूया डोंट इंटरफेअर इन माय पर्सनल अफेअर्स डोंट इंटरफेअर इन in माय पर्सनल अफेअर्स म्हणजे काय माझ्या वैयक्तिक कामामध्ये हस्तक्षेप करू नकोस आता आपला पुढील वर्ड शिकूया वर्त वर्त याचा मराठीमध्ये असा अर्थ होतो एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट किती उपयुक्त आहे असे त्या व्यक्ती किंवा गोष्टीच्या योग्यतेविषयी बोलण्यासाठी या वर्डचा वापर केला जातो सेंटेन्स मध्ये याचा वापर पाहूया धीस मूव्ही इज वर्थ सिंग धीस इज वर्थ सीन म्हणजे काय हा चित्रपट पाहण्या योग्य आहे चित्रपटाच्या योग्यतेविषयी बोलण्यासाठी वर्थ या वर्डचा वर्ड वा वापर या ठिकाणी आपण केलेला आहे आता आपला पुढील वर्ड पाहूया ऍडमायर ऍडमायर याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या गोष्टीची प्रशंसा करणं कौतुक करणं सेंटेन्स मध्ये वापर पाहूया आय ऍडमायर हर करेज आय ऍडमायर हर करेज म्हणजे काय मी तिच्या धाडसाचे कौतुक करतो करेज म्हणजे काय धाडस किंवा ध्येय आपला पुढील वर्ड आहे बॉदर बॉदर याचा मराठीमध्ये अर्थ होतो त्रास देणे त्रस्त करणे किंवा काळजीत टाकणे मध्ये वापर पाहूया डोंट बॉदर मी डोंट बॉदर मी म्हणजे काय मला त्रास देऊ नका लेट सी नेक्स्ट वर्ड बर्डन बर्डन याचा मराठीमध्ये अर्थ होतो ओझे टाकणे ज्यावेळेस आपल्याला एखादी कष्ट करायला लावणारी जबाबदारी येते त्यावेळेस आपण म्हणत असतो की माझ्यावर ओझे पडले किंवा एखादी काळजीत पाडणारी जबाबदारी जरी आली तरी आपण माझ्यावर ओझे पडले असे म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बर्डन याचा वापर मध्ये पाहूया आय डोंट वॉन्ट टू बर्डन यू विथ माय प्रॉब्लेम्स आय डोंट वॉन्ट टू बर्डन यू विथ माय प्रॉब्लेम्स म्हणजे काय मला तुझ्यावर माझ्या अडचणींचे ओझे टाकायचे नाही नेक्स्ट वर्ड इज अलाव अलाव याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्याला काहीतरी करण्याची परवानगी वापर पाहूया प्लीज अलाव मी टू गो प्लीज अलाव मी टू गो म्हणजे काय कृपया मला जाण्याची परवानगी द्या चला आता आपला पुढील वर्ड शिकूया रिझ्युम रिझ्युम याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या व्यत्ययानंतर किंवा एखाद्या विश्रांतीनंतर एखादी गोष्ट पुन्हा सुरू करणे पुन्हा चालू करणे याचा सेंटेन्स मध्ये वापर पाहूया वी विल रिझ्युम आफ्टर ब्रेक वी विल रिझ्युम वर्क आफ्टर ब्रेक म्हणजे काय सुट्टीनंतर आपण काम पुन्हा सुरू करू आता आपला पुढील वड आहे इरिटेट इरिटेट याचा अर्थ होतो एखाद्याला चिडवणे डिवचणे त्रस्त करणे किंवा वैताग देणे याचा सेंटेन्स मध्ये वापर पाहूया ही आल्वेज इरिटेट्स मी ही इरिटेट्स मी तो मला नेहमी करतो आता आपला वड आहे रिव्हेंज रिव्हेंज मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या गोष्टीचा बदला घेणे किंवा सूड घेणे सेंटेन्स मध्ये वापर पाहूया आय टूक माय रिव्हेंज आय टूक माय रिव्हेंज म्हणजे काय मी माझा बदला घेतला आता आपला शेवटचा वड आहे चेरीस चेरीस याचा मराठीमध्ये अर्थ होतो एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या गोष्टीवर प्रेम करणे आणि त्याची काळजी घेणे किंवा एखादा विचार किंवा एखादी भावना मनात साठविणे याचा सेंटेन्स मध्ये वापर पाहूया चेरीश दिस मोमेंट चेरीश दिस मोमेंट म्हणजे काय हा क्षण जतन करून ठेवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अद्याप आमचे चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर